एक बापन आपल्या पुरीला लिहिलेलं हृदयस्पर्शी पत्र. पुरी नवे जगत नवी उड्डाणं घे, तुझ्या करिअरनं छान टेक ऑफ घेतला आहे. आता तू जगभर फिरशील, मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भराडी घेताना तुला आश्चर्याचे धक्के अनेक बसतील. घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरला आहे, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे हे कळल्यावर मना मेदूला बसणाऱ्या हादऱ्याची आत्तापासून तयारी कर. जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल. जाशील त्या गावात तुला बापूजींचा पुतळा दिसेल. ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेनमध्ये तुला गांधी भेटेल. ताजिकिस्तानमधल्या ड्युशानबेमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल. स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बीजिंगमध्ये, मॉरिशस, सुरीनाम, पोलंड, कोरिया जाशील तिथे गांधी, गांधी आणि गांधीच असेल. इंग्लंडमध्ये लंडन, वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधी पुतळा दिसेल. अमेरिकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल. गांधी विचारापुढं नतमस्तक होणारे हे सगळं जग वेड आहे की या सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील. हा विचार करेस्तोवर अचानक तुला हादरा बसेल. अमेरिकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल. लंडनला सर्वांग सुंदर डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर मेमोरियल दिसेल. हंगेरीला डॉक्टर आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वर हॅम्प्टन बुद्धविहार पाहून डोळे दिपतील. कॅनडाची सायमन फ्रेजर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधाची माहिती देणारे विशेष विभाग स्थापले तेही पाहशील. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा दिसेल. या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अभ्यास करताना दिसतील. काही जण अनहिलेशन ऑफ कास्ट वाचत असतील, काही जण द अनटचेबल्स, हू वियर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स ही पारायणं करत असतील. तू आंबेडकरांच्या इंडियामधले आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टीपासून वंचित ठेवलं होतं, गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित पीडित आता या इन मिन पाऊनशे वर्षात कुठपर्यंत पोहोचले अशीही चौकशी करतील. त्यांना हे सांगू नकोस की मी यश मिळवल्यावर माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतीवरून टोमणे मारले आहे. अजिबात सांगू नकोस हे, कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळबळत सांग, सगळं ठीक आहे आमच्याकडे. आता नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर, वाचन कर, पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त माणूस दिशेपर्यंत विचार करत राहा. तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करिअर करतीय जिथं एकाच वेळी अनेक जात, धर्म, वंश, रंग, प्रांत, देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात. तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे मानवता, बाकी सब झूठ आहे. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यामध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतला अविवेकी माणसांनी पसरवलेल्या दोषाच्या कॅन्सरवर मात करायची ही खरी थेरपी आहे पोरी. तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. तुझाच बाप किरण मान. किरण माने यांनं लिहिलेले हे हृदयस्पर्शी पत्र आज वास्तव जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर किंवा वर्तमान काळात जे काही प्रखर वास्तवता आहे ते प्रखर वास्तव मांडण्याचं काम या ठिकाणी करताना दिसतं.